तब्बल 6 लाखांचा 18 कॅरेट गोल्ड पासून बनवलेला 5 तोळ्यांचा चमचमता बॉल पेन, दुबई शहर साकारलेला संपूर्ण चांदीचा पेन, जगभरात मोजके म्हणजे केवळ 516 पेन असलेला शुद्ध चांदीपासून बनवलेला 2.5 लाखांचा पेन, जापनीज झाडांपासून बनवलेला आणि सोने तसेच प्लॅटिनम पावडरमध्ये नक्षीकाम केलेला उरुशी पेन, सोन्याची निब असलेला 1.5 लाखांचा डिप्लोमॅट पेन, त्यासोबतच सुगंधी शाई, सोन्याची पावडर असलेली शाई असे पेन आणि शाईचे विविध प्रकार पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पुण्यामध्ये इंटरनॅशनल पेन फेस्टिवलचे आयोजन आपटे रस्त्यावरील हॉटेल रॅमी ग्रँड येथे व्हिनस ट्रेडर्सतर्फे करण्यात आले. फेस्टिवलचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्लेयर पेनचे चेअरमन खुबीलाल राठोड, कुमार प्रॉपर्टीजचे केवल कुमार जैन, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर राजेश देशपांडे, PNGचे सौरव गाडगे, सुरेंद्र करमचंदानी आदी मान्यवर उपस्थित होते. पार्कर, वॉटरमन, मॉन्ट ब्लॅक जर्मनी, वॉल्डमन, शेफस, मॉन्टवर्दे क्रिक्स टर्की, लॅमी जर्मनी, पायलट प्लॅटिनम, फ्लेक्सबुक ग्रीस, लिओनार्डो, मॅग्ना कार्टा या आणि अशा जगविख्यात तब्बल 2000 पेक्षा अधिक पेन प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. फेस्टिवलमध्ये 200 रुपयांपासून ते 6 लाख रुपये किमतीचे पेन असून फाउंटन पेन, बॉल पेन, रोलर पेन, मल्टीफंक्शनल पेन, कॅलिग्राफी पेन, यांत्रिक पेन्सिल, शाईची विविध 500 श्रेणी पेन फेस्टिवलमध्ये आहेत. आजच्या डिजिटल युगात फाउंटन पेनच्या वापराला प्रोत्साहन मिळावे आणि फाउंटन पेनने लेखनाचा आनंद घेता यावा यासाठी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याचं सुरेंद्र करमचंदानी यांनी सांगितलंय. यामध्ये जगभरातील विविध प्रकारचे पेन पुणेकरांना पाहता व खरेदी करता येतील. दिनांक 12 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात आपटे रस्त्यावरील हॉटेल रॅमी ग्रँड येथे पेन फेस्टिवल सुरू असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश असणार आहे. आम्ही या इंटरनॅशनल पेन फेस्टिवल भरवलेलं आहे. याचे साधारण 50 ब्रँड्सचे पेन ठेवलेले आम्ही, 1000 पेक्षा जास्त नमुने आहेत. सध्या फाउंटन पेनचा क्रेज वाढल्यामुळे इंकचे सुद्धा भरपूर व्हरायटी आम्ही आणले. साधारण इंकसुद्धा आमच्याकडे 500 प्रकारचे इंक ठेवलेले आहेत. नोटबुक फाउंटन पेन फ्रेंडली नोटबुकसुद्धा ठेवलेलं आम्ही इथे. त्याच्यात प्राईस रेंज साधारण 200 पासून 4 लाखापर्यंत व्हरायटीज अवेलेबल आहेत इथे. आणि हे प्रदर्शन आज आणि उद्या म्हणजे 12 डिसेंबरपर्यंत उघडा आहे. तसं पुण्यामध्ये आज इंटरनॅशनल पेन फेस्टिवल सुरू होतो आहे. मला खरं तर मनापासून याचा आनंद होतो की एक आगळ्या स्वरूपाचं आणि अत्यंत खरं तर कधी न झालेल्या अशा स्वरूपाचा आजचा हा उपक्रम आहे. आमचे व्हिनस ट्रेडर्सचे सुरेंद्र भाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून या प्रदर्शनाचं आज आयोजन केलं आहे. खरं तर माणसाला आयुष्यामध्ये खूप काही आपण वेगवेगळे छंद जोपासतो, त्यातला एक विशेष म्हणजे खूप लोकांना पेन आणि त्याची उत्सुकता, त्याच्या संदर्भातली आवड अशा अनेक आपण वेळा पाहतो. आणि इथं आल्यानंतर खरं तर कमी वेळेमध्ये आपण इथं सगळं पूर्ण पाहू शकत नाही आणि ती आवड असेल तर मात्र निश्चितपणे त्या व्यक्तीला इथं आल्यास आनंद मिळेल, त्याला हवं तशा पद्धतीचं चांगलं पेनसुद्धा मिळू शकतं. तेव्हा मला असं वाटतं की शेवटी या शहराचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गोष्टीला इथं वेगळ्या पद्धतीनं मांडलं जातं, ते स्वीकारलं जातं. सुरेंद्र भाईंना त्यांच्या सर्व टीमला खरं तर शुभेच्छा देईन की खूप चांगल्या प्रकारचं आणि एक अत्यंत वेगळं अभिनव असं मला वाटतं देशामध्ये पुण्यात तर पहिल्यांदाच होतं आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचे सगळे ब्रँड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळं अनेक मंडळींना त्याचा आनंद घेता येईल, त्यातनं खूप हव्या त्या पद्धतीचं पेन इथून त्यांना घेऊ शकतात अशा पद्धतीत एक चांगला उपक्रम आहे. त्याला मनापासून शुभेच्छा. आज या इंटरनॅशनल
पेन फेस्टिवलला येण्याचा योग आला। मी सुरेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो की विनस ट्रेडर्स म्हणजे त्यांना कदाचित माहीत नसेल पण आमच्यासाठी लहानपणापासून आम्ही जिथे जाऊन आपल्या स्टोरमध्ये खूप रमतो सर, कारण वेगवेगळे विविध प्रकारचे स्टेशनरीज ह्या गोळा करणं हा सुद्धा एक छंद आहे आणि त्याच्यात विविध प्रकारचे पेन शोधणं हुडकणं आणि ते पेनचा वापर जसं की मी मला स्वतः वैयक्तिक इंक पेनची खूप म्हणजे आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ इंक पेन आणि त्यामुळे मी तुमच्या स्टोरमध्ये जेव्हा पण येतो तेव्हा जुने ते कॅमलिनचे पेन असतात ते आज आपले जे मॉबलँगचे पेन आहेत या सगळ्या पेनपर्यंतचा प्रवास आणि त्याचं कलेक्शन करण्याचा एक वेगळा छंद मलासुद्धा आहे आणि त्यामुळं आज जसं मला कळलं की इथे इंटरनॅशनल पेन फेस्टिवल हे आयोजित केलं गेलं आहे तसं मी तातडीने हे पाहायला आलो आणि मला आनंद आहे आणि अभिमान आहे की अशा प्रकारचे फेस्टिवल्स हे आयोजित करण्याची संवेदना ही सुरेंद्रजींमध्ये ह्याची जी भावना आहे की हे किती दीर्घकाळ एखादं पेन तुम्हाला किती दीर्घकाळ एक त्याचं पेनचं सानिध्य, बरेच लोक आपण पेनबद्दल फार पॉझिटिव्ह असतो आपल्या कारण त्याचं सानिध्य आपल्यासोबत रोजचं जे असतं ते आपल्याला खूप काही देऊन जातं, त्यामुळं अशा आणि वेगळ्यावेगळ्या प्रकारचे पेन्स कलेक्ट करणं त्याच्या माध्यमातनं सेल्फ जर्नलिंग करणं लिखाण करणं किंवा नुसतं ते आपल्यासोबत ठेवणं ह्याच्याने सुद्धा मला असं वाटतं की आपल्या व्यक्तिमत्वात खूप मोठा बदल हा न कळत होत राहतो, त्यामुळं अशा प्रकारच्या एका चांगल्या सुट्टे उपक्रमास माझ्या शुभेच्छा।